आयुष्यामध्ये यशाचा संघर्षमय प्रवास प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळ्या पद्धतीने करत असते, परंतु प्रत्येक व्यक्तीचा हा संघर्षमय प्रवास हा निश्चित वेगवेगळा असतो। यश संपादन केल्यानंतर निश्चितच जो काही संघर्ष केलेला असतो तो संघर्ष कशा पद्धतीने आहे याची इतर देखील विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, समाजातील इतर घटकांना जर माहिती झाली तर निश्चित त्यातून असा सध्या संघर्ष करणाऱ्या व्यक्तींना याचा निश्चित एक प्रेरणादायी उपयोग होत असतो। याविषयीच आज एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। भंगार गोळा करणारे बनले उपशिक्षणाधिकारी, यशाचा संघर्षमय प्रवास। याविषयी साताऱ्यावरून सुनील शेडगे यांनी देखील एक माहिती दिलेली आहे। प्रत्येकाच्याच आयुष्यात संघर्ष असतो, हा संघर्ष कधीच कुणाला चुकत नाही, अर्थात संघर्षाचे हे रूप प्रत्येकासाठी वेगवेगळे असते, कमी अधिक प्रमाणात प्रत्येकाच्याच वाट्याला ते येते। या संघर्षाची चार हात करणारा पुढे जातो, ताऊन सुलाखून तोंड देणारा आयुष्याच्या रणावर यशस्वी ठरतो। रवींद्र सिद्धेश्वर खंदारे या व्यक्तीने आपल्या आयुष्यात पदोपदी असाच संघर्ष अनुभवला, याच संघर्षाला पुढे सामर्थ्यात बदलून टाकले। आता याविषयी जे उपशिक्षणाधिकारी झालेले आहे यांचा कशा पद्धतीने संघर्षमय प्रवास होता याची थोडक्यात माहिती जी प्रसिद्ध झालेली आहे ती प्रसिद्ध झालेली माहिती आज आपण बघणार आहोत। हातगाडा घेऊन हमाली करणारे वडील आणि डोक्यावर वाळूची पाटी घेऊन बिगारी काम करणारी आई आणि त्यांना हातभार लावताना कचरा भंगार गोळा करणारा रवी हा त्यांचा मुलगा। एका संघर्षाच्या गोष्टीचा आरंभ झाला तो असा, आई वडिलांच्या जीवघेण्या कष्टाच्या झळांनी या रवीचे अवघे आयुष्यच बदलून टाकले। शालेय जीवनातील हुशारीने त्याच्या आयुष्यात सामर्थ्य भरले। 10वी 12वीत यश मिळवीत हा मुलगा एक एक पायऱ्या वर चढत राहिला। एकेकाळी शिक्षण ही बाब दुर्लभ असताना तो प्रसंगी मामाच्या घरी राहून शिकत राहिला। आज तोच मुलगा उपशिक्षण अधिकारी बनला आहे। जिद्द माणसाला कुठून कुठे घेऊन जाते याचे हे प्रभावी, प्रेरणादायी आणि परिणामकारक उदाहरण। रवींद्र खंदारे यांनी अत्यंत प्रतिकूलतेत शिक्षण घेतले। सोलापूर जिल्ह्यातील जामगाव तालुका बार्शी येथून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास वाटेवर पदोपदी येणाऱ्या अडथळ्यांना मागे टाकत त्यांनी डीएड पूर्ण केले। मग प्राथमिक शिक्षक, केंद्र प्रमुख, केंद्र समन्वयक, विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी अशी त्यांच्या पदांची कमान कायम चढती राहिली। सध्या ते सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत। दरम्यानच्या काळात राज्यात आणि राष्ट्रीय स्तरावरील अभ्यास गटात त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली आहे। नवी दिल्लीतील राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेमार्फत शैक्षणिक प्रशासनातील नव उपक्रमाबद्दल त्यांना राष्ट्रीय पारितोषिकांनीही गौरविण्यात आले आहे। सेवाकाळातच त्यांनी बीएड, एमएड सारखे अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केले आहे। एमफिल, नेट, सेट सारख्या आव्हानात्मक परीक्षा ते उत्तीर्ण झाले, स्पर्धा परीक्षेतही ते यशस्वी ठरले आहेत। आपल्या या संघर्षमय आयुष्याचा पट रवींद्र खंदारे यांनी अलीकडेच शब्दबद्ध केला आहे। सध्या प्रकाशन व्यवसायात अग्रगण्य असलेल्या पुण्याच्या चपराक प्रकाशनाने तो प्रसिद्ध केला आहे। संघर्ष हेच सामर्थ्य असे या आत्मकथनाचे नाव। उल्लेखनीय म्हणजे या पुस्तकाच्या केवळ 3 महिन्यांत 3 आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत। या पुस्तकात खंदारे यांनी आजवरच्या संघर्षमय वाटचालीच्या कहाणीचे अनेक पैलू उलगडले आहेत। त्यांची ही जीवनगाथा वाचकांसाठी विलक्षण प्रेरणादायी ठरली आहे। लवकरच या पुस्तकाचा इंग्रजी भाषेतील अनुवाद
प्रसिद्ध होणार आहे। निश्चितच हा जो प्रेरणादायी प्रवास आहे तो महाराष्ट्रातील तसेच देशभरात सुद्धा इतर जे सध्या संघर्ष करणारे व्यक्ती आहेत त्यांना देखील प्रेरणादायी ठरेल।